नमस्कार मित्रांनो, आपल्याला वर्तुळाच्या पायाभूत गोष्टी माहिती आहेत हो की नाही? आपल्याला वर्तुळाची त्रिज्या, जीवा, व्यास, परिघ आणि वर्तुळ कंस याबाबत आधीपासूनच माहिती आहे. तसंच आपल्याला हे माहिती आहे की वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास याचं गुणोत्तर प्रत्येक वर्तुळासाठी ठराविक असतं. ज्याची किंमत पाय असते त्याची किंमत 22/7 आणि 3.14 याच्या जवळपास असते. आज आपण वर्तुळाची जीवा आणि वर्तुळ कंस याच्या गुणधर्माबाबत चर्चा करूया. एक केंद्र असलेलं एक वर्तुळ घेऊयात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे PQ ही वर्तुळाची जीवा आहे. A पासून PQ वर एक लंब काढूया. PQ जिथे छेदते तिथे M नाव देऊया. आकृतीवरून M हा PQ चा मध्यबिंदू आहे. जर आपण PM आणि MQ मोजले तर केंद्रबिंदू A पासून PQ पर्यंत काढलेली लंबरेषा AM ही जीवा PQ ला दोन समान भागात दुभागते. सर्वसाधारणपणे A केंद्र असलेल्या वर्तुळाच्या कोणत्याही जीवेवर लंब टाकल्यास ती जीवेचे दोन समान भाग करते का? हा प्रश्न विचारात घेता आपण M हा PQ चा मध्यबिंदू आहे हे प्रत्यक्ष मोजमाप न करता सिद्ध करण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा बघूया. AP आणि AQ या त्रिज्या काढूया. आता तयार झालेले त्रिकोण AMP आणि त्रिकोण AMQ पाहूया. त्रिकोण AMP आणि त्रिकोण AMQ याच्याबाबत तुम्ही काय सांगू शकता? ते एकरूप आहेत का? थोडा विचार करा. त्रिकोण AMP आणि त्रिकोण AMQ या दोन्हीमध्ये M बिंदूपाशी 90° म्हणजेच काटकोन आहे. काटकोन त्रिकोणासाठीच्या कर्णभुजा कसोटीचा आपण आता उपयोग करून पाहूया. दोन्ही त्रिकोणाचे कर्ण AP आणि AQ समान लांबीचे आहेत आणि ते वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. भुजांच्या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात यानुसार PM आणि QM ची लांबी समान आहे. म्हणूनच जीवा PQ चा M हा मध्यबिंदू आहे. बरोबर ना? आता असाच एक प्रश्न पाहूया. CD ही वर्तुळाची जीवा आहे आणि E हा तिचा मध्यबिंदू आहे. जर आपण A आणि E हे बिंदू जोडले तर कोन AEC आणि कोन AED या दोन कोनांबद्दल काय सांगता येईल? AC आणि AD या त्रिज्या जोडूयात. आपल्याला त्रिकोण AEC आणि त्रिकोण AED हे दोन त्रिकोण मिळतील. या दोन त्रिकोणांमध्ये तीनही संगत बाजू एकरूप आहेत म्हणून बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. एकरूप त्रिकोणाचे संगत कोन एकरूप असतात. म्हणूनच कोन DEA आणि कोन CEA हे दोन कोन एकरूप आहेत. हे दोन कोन एका सरळ रेषेत आहेत म्हणजेच 180°. त्यामुळे प्रत्येकाचं माप 90° इतकं होईल. त्याचमुळे कोन AEC बरोबर 90°. AE ही जीवा CD ला लंब आहे. आता आपण वर्तुळ कंसाकडे लक्ष देऊयात. लघु कंस PQRS लक्षात घेऊया. जर कोन PAQ आणि कोन RAS या कंसाची मापे समान असतील तर ते दोन कंस एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. जर कंस PQ आणि कंस RS हे एकरूप असतील तर जीवा PQ आणि जीवा RS यांच्या लांबीबाबत आपण काय सांगू शकतो? क्लृप्ती. त्रिकोण PAQ आणि त्रिकोण RAS लक्षात घेऊया. एकरूपतेची कसोटी वापरूया. आता आपण एक गंमत करूया. एक वर्तुळ घेऊन त्याचे जेवढे शक्य आहेत तेवढे समान भाग करूया. हे सगळे तुकडे व्यवस्थित लावले तर समांतर भुज चौकोन तयार होतो. या समांतर भुज चौकोनाचा पाया हा वर्तुळाच्या परिघाच्या निम्मा असतो. म्हणून समांतर भुज चौकोनाची लांबी πr इतकी असते. याची उंची म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय. समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ हे पाया गुणिले उंची इतकं असतं. म्हणजेच πr गुणिले r बरोबर πr वर्ग. या समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजेच या वर्तुळाचं क्षेत्रफळ πr वर्ग.